यशस्वी मिळणं अवघड असतं, पण परमेश्वर करो आणि सगळ्यांना ताकद मिळून हे सगळं शिफ्टिंग होऊ देत, कमी प्राणहानी होऊ देत, याची फायनली चौकशी करायला लागेल की काय नेमकं झालं. त्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही आहेत. जे पालकमंत्री होते त्यांनी राजीनामा दिला, नवीन पालकमंत्री अजून उद्धवजींनी अपॉईंट केले नाही आहेत, आणि त्यामुळे प्रशासनावर कोणी पकड निर्माण करायची हा मोठा मुद्दा आहे. पण उद्धवजी त्याचा विचार करतील. जे मृत झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांनाही मदत मिळाली पाहिजे, जे जखमी झाले आहेत त्यांच्या औषधोपचाराची काळजी सरकारने केली पाहिजे. हसन मुश्रीफ तिथले पालकमंत्री होते, ते कधी तिकडे फिरकतच नाही. ते फिरकत नव्हते, त्यातून रोज आंदोलनं सुरू होती की पालकमंत्री दाखवा आणि हे घ्या, पालकमंत्री दाखवा आणि ते घ्या. त्यातून त्यांनी वैतागून शेवटी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला. कारण तसं इम्प्रॅक्टिकली होतं कोल्हापूर आणि नगर, आणि त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, कागल विधानसभेच्या राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्यांनी उद्धवजींना विनंती केली, पवारसाहेबांना विनंती केली. अशी विनंती कोणी करू शकतं, परंतु त्यानंतर लगेच रिप्लेसमेंट, नवीन माणूस अपॉईंट करायला पाहिजे. आता ही घटना घडली, कोण याचं कोऑर्डिनेशन करणार? पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो आणि कलेक्टर हा त्या जिल्ह्याचा मुख्य सचिव असतो. त्या दोघांनी जे राज्य म्हणून ठरेल ते सगळं खाली पोचवायचं असतं. अशा दुर्घटनांच्या वेळेला त्यांनी धावपळ करायची असते, त्यांनी डिक्लरेशन करायचं असतं. कलेक्टर आहेत, आता त्यांच्या मदतीला कोण गेलं मला माहीत नाही. खरं तर दुर्घटना असे ठरून होत नाही, दुर्घटनाच असते, पण वारंवार होते. मी अकोला असेल, तिकडं नाशिक असेल, हॉस्पिटल संबंधी पर्टिक्युलर तिसरी घटना आहे. तुम्ही म्हणता ते खरं आहे की दुर्घटना कोणी ठरवून करत नसतं. तर त्या ठिकाणी जी प्रिकॉशन घेतली पाहिजे अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधांमध्ये, ती घेण्यामध्ये काही कमतरता राहिली असेल, ती चौकशीमध्ये बाहेर पडेल. परंतु दिवसेंदिवस आता ह्या देशामध्ये जसं शिक्षणावर आपण भर दिला आणि आपण शिक्षणात खूप पुढे गेलो, खेळामध्ये आपण भर दिला, खेळामध्ये आपण खूप पुढे गेलो, तसं संपूर्ण देश आणि महाराष्ट्र मिळून वैद्यकीय सुविधांवर आपण खूप भर दिला पाहिजे हे आता सगळ्यांना जाणवते. म्हणजे मी छोट्या गावात राहणार आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राची इतकी भयंकर स्थिती असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणार कोण? मग तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लंबी बिलं होतात, लंबी बिलं झाली की कर्ज काढतो, कर्ज काढलं की ते चक्रात सापडतो. आणि त्यामुळे सुविधा सगळ्या, योजना सगळ्या आपण घोषित करतो, व्यवहारात त्याची काय स्थिती आहे याचं ऑडिट हे अजूनमधून केलं पाहिजे. दुसरं एक समीर वानखेडेचा विषय आहे, नवाब मलिक त्यांची काही आरोपांची मालिका थांबत नाही. सातत्याने तुमचे कुंभोज यांनी मला आज पहाटे पहिल्या कार्यक्रमाला बाहेर पडण्यासाठी जेव्हा मी उठलो आणि व्हॉट्सअप चेक केला, त्याच्यामध्ये मला खूपच चांगला आर्टिकल, मी कॅप्टन सुधीर सावंत जे खासदारी होते काँग्रेसचे, त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करून आभार मानते. एक अप्रतिम आर्टिकल लिहिलं आहे, सगळ्या प्रिंट मीडियाने ते कॅरी केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यात त्यांनी काँग्रेसचे नेता असूनसुद्धा खूप वानखेड्यांची पाठराखण केलेली आहे, अशा अधिकाऱ्यांची पाठराखण केली आहे की अशा अधिकाऱ्यांना आपण धारेवर धरून हा जो मूळ विषय आहे ड्रग्सचा, मूळ विषय आहे क्राईमचा, या विषयाला प्रोटेक्शन देतो असं त्यांनी मांडलं. अगदी त्यांनी हा शब्द वापरला की त्याला आपण प्रोटेक्शन देतो. आणखीनही बरेच शब्द वापरले, ते मी वापरले तर पुन्हा म्हणजे खरं म्हणजे कोणीतरी लिहिलेलं वापरायला अभृनुकसानी नसते, पण मला काही त्याच्यात पडायचं नाही. पण त्यामुळे काय चाललं आहे मला काहीच कळत नाही. मी सकाळी म्हटलं की नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे का? कारण तुम्ही जर मंत्रिमंडळात असाल तर तुमच्याकडे राज्य म्हणून अधिकार आहे, कारण मुख्यमंत्री प्रमुख असतो, परंतु सगळ्या मंत्रिमंडळाने म्हणून राज्य चालवायचं असतं. सगळ्या राज्याचे अधिकार सगळ्यांना असतात. तर हे अधिकार तुम्हाला जर आहे तर चौकशा करा, निष्कर्ष काढा, शिक्षा करा. एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे इतकं लागलं हात धुऊन, केवळ आपल्या जावयाला अटक केली म्हणून किंवा अशा प्रकारच्या सगळ्या घटनांचे धागेदोरे खूप पुढे पुढे चाललेत म्हणून, मला न कळणार आहे. मला तर आता असं वाटायला लागलं आहे की माझ्यासारख्या खूप बिझी राजकीय नेत्याने आता वेळ काढून एक 20-25 वर्षाच्या आधीच्या घटनांचा मागोवा घ्यायला लागेल. माझ्या हाती असे काही धागेदोरे लागले आहेत किंवा हे वरवर दिसतं तितकं समीर वानखेडे प्रकरण सोपं नाही आहे. याचे धागेदोरे 20-25 वर्षाच्या पूर्वीपर्यंत जात आहेत असं दिसत आहे. आणि मग हे केव्हाचे तरी हिशोब चुकतं करणं चाललं आहे का हे मला काही न कळणारच आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, सगळं थांबवा, यंत्रणांना आपलं आपलं काम करू द्या,
हा ऊट सूट त्याची बायको त्याचे वडील त्याची आई काय ना कळणार याच्यात हसेल काहीच होत नाही. मूळ मूळ प्रश्न जे समस्या आहे मूळ बाजूलाच राहते फक्त मूळ राष्ट्रवादी आणि शिवसेना खूप हुशार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. शेतकऱ्यांच्या अकाउंटला 1400 अडीच हेक्टर जमीन आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटला 1400 रुपये पडत आहे तर तो बोंबाबोंब करतो आहे. दिवाळी सगळ्यांची काळी चालली आहे. रोज महिलांवर अत्याचार होतात. या सगळ्यातून दुर्लक्ष करायचं असेल समाजाला डायव्हर्ट करायचं असेल रोज आपले वानखडे उभे करायचे. जसं वानखडे हा टॉप प्रायोरिटीचा विषय झाला. हा भारत पाकिस्तान युद्धाचा विषय झाला. त्यामुळे ते तसे हुशार आहेत. ते त्यांचं काम बरोबर करतात. त्यांना व्यवस्थित गाईडलाईन मिळालेली आहे की रोज तुम्ही असं एक हॉट काहीतरी बोलायचं की तेच चाललं पाहिजे. अरे पण त्या शेतकऱ्याचं काय आहे तो मरतो आहे. त्या एस टी कर्मचाऱ्याचं काय तो मरतो आहे. 3 वेळेला मेडिकल म्हणजे वैद्यकीय विभागातल्या नोकऱ्यांचे पेपर्स लीक झाले. आत्महत्या करण्याची पोरांची वेळ आलेली आहे. मराठा आरक्षणाचं काय, धनगर आरक्षणाचं काय, ओबीसी बोर्डाच्या आरक्षणाचं काय, 3 प्रभाग घोषित झालेले आहेत. कशा काही कोणाच्या कोणाला माहिती नाही आहे. गोंधळ झाला आहे. 3 प्रभाग याविषयी लोक कोर्टात जाणार. तुम्ही नगरसेवक अडवले याच्यात कोर्टात जाणार. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण कोर्टात जाणार. आमच्या कोल्हापूर महानगरपालिका आणि वाशी नवी मुंबई औरंगाबाद यांच्या निवडणुका 2.5 वर्ष झालेल्या नाही आहेत. तुम्हाला काही वाटतच नाही का? तर ह्या सगळ्यापासून म्हणजे तुम्हाला याच्यावर तर लोकशाही संपवायची. कुठे निवडणुका घ्यायच्या नाही, प्रशासकाच्या माध्यमातून चालवायचं. प्रशासक तर तुमचा एम्प्लॉईज असतो, त्यामुळे त्याच्या माध्यमातून चालवायचं. आणि ह्या सगळ्यामध्ये लोकांनी जास्त डोकं चालू नये म्हणून रोज आपलं वानखडे. काय वानखडे? मग तुम्ही एक एजन्सी अपॉइंट करा, त्याला द्या काम आणि गप बसा ना. रोज आपलं काहीतरी रोज का काढत राहता? एकदम त्या एजन्सी पुढे द्या. सगळं दादा दुसरं असं, एस टी कर्मचारी संपला भाजपची फूस आहे असा एक आरोप होते त्यांच्या संघटनेकडनं. एस टी कर्मचारी फूस त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये अन्याय होत नसतो तरीही त्याला तुमच्या अन्याय झाला म्हणतं. आज एका एस टी कर्मचाऱ्याचा इंटरव्ह्यू घेऊन या, हां डोळ्यातून पाणी येईल तुमच्या. 4000 रुपये दिलेत दिवाळीला, 2500 रुपये बोनस आणि 1500 रुपये मागचा पगार. आमच्या घरातल्या काम करणाऱ्या ताईला आम्ही 5000 रुपये देतो. अशा व्यथांसाठीच विरोधी पक्ष आहे ना. फुसेचा काय संबंध आहे? फूस त्याला म्हणतात की त्याला 25000 रुपये मिळाले आणि म्हणायचं की 25000 रुपये पुरतात का? मला 4000 रुपये मिळालेले आहेत आणि आम्ही फूस लावल्यामुळे त्याने आत्महत्या केल्या. 29 आत्महत्या झाल्या. त्यामुळे संवेदनशून्य गेंड्याच्या कातडीचं काही पडलेलं नाही आहे. आणि सारखं आपलं वानखेडे शाहरुख खानचा पोरगा, अरे काय चाललं आहे का जगामध्ये? काय कोणी अटक होत नाही का? त्याच्यावर FIR दाखल होत नाही? हा हो शाहरुख खानचा मुलगा हो, अरे काय चाललंय? इतना सर जोश फिर से लाना. 2-3 पॉइंट